मंडळी नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी हेमंत बर्वे आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो महाराष्ट्र शासनाच्या गेल्या तीन वर्षांवरती आपण जर नजर टाकली तर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षामध्ये येते की शेतकरी आणि त्यांच्याशी निगडीत असे विभाग या शासनानं जाणीवपूर्वक अभ्यासासाठी घेतलेले आहेत आणि त्यात अत्यंत महत्त्वाचे असे मूलभूत निर्णय घेतलेले आहेत शेतकऱ्यांशी निगडित विभाग म्हणजे वस्त्रोद्योग पशुसंवर्धन दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय यामध्ये अनेक योजना शासनाने नवीन सुरू केल्या त्यामध्ये तलाव तेथे मासळी ही योजना असो किंवा चारायुक्त शिवार योजना असो की वस्त्रोद्योग धोरणामधल्या अनेक नवीन नवीन योजना असो या सगळ्या विभागाचे राज्यमंत्री म्हणजे माननीय अर्जुनजी खोतकर साहेब ज्यांचा विभाग आहे ज्यांचा विषय आहे वस्त्रोद्योग व पशुसंवर्धन तसेच दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय राज्यमंत्री ते आज आपल्यासोबत आहेत आपल्या मनातल्या अनेक प्रश्नांना त्यांच्याकडनं उत्तर आपण घेणार आहोत माननीय अर्जुनजी मी नमस्कार स्वागत करतो आपल्या या कार्यक्रमामध्ये नमस्कार पहिला प्रश्न असा आहे की शासनाला तीन वर्ष पूर्ण झालेली आहेत तीन वर्षामध्ये बऱ्याच मूलभूत स्वरूपाची कामं झालेली आहेत तर पशुसंवर्धन विभाग जे तुमच्या पोर्टफोलिओमधला एक विभाग आहे त्याकडे तुम्ही या तीन वर्षात काय कशा पद्धतीने काम झालं आहे कसं बघता थोडक्यात काय सांगता येईल माझ्याकडं जो विभाग आहे पशुसंवर्धन विभाग हा मुळामध्ये शेतकऱ्याशी निगडीत असणारा विभाग आहे आणि यावर ग्रामीण जीवनाची निश्चितपणे ज्याला क्रांती म्हणता येईल अशा प्रकारचा विभाग ग्रामीण मनुष्याच्या जीवनामध्ये क्रांती निर्माण करू शकल ग्रामीण त्या भागाला हातभार लावू शकल अशा प्रकारचा विभाग माझ्याशी आहे त्यामुळं पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून निश्चितपणे जी काही शेतकऱ्याची दशा आणि दिशा आहे ही या माध्यमातून सहज बदलता येणं शक्य आहे असं मला या ठिकाणी वाटतं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही माननीय उद्धवजी ठाकरे माननीय मुख्यमंत्री माननीय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करायला सुरुवात केलेली आहे आणि पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून थेट शेतकऱ्याला मदतीचं धोरणं या राज्यामध्ये आम्ही स्वीकारलेलं आहे या राज्यातलं पशुधन वाढल्यानंतर निश्चितपणे शेतकऱ्याला दिलासा मिळू शकल अशा प्रकारच्या काही योजना राज्यामध्ये आणण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे मी स्वतः मराठवाडा पॅकेजमध्ये जालना जिल्ह्याचा समावेश या ठिकाणी करून घेतला आता मराठवाडा पॅकेज काय आहे हे पहिलं समजून घेतलं पाहिजे पूर्वी राज्य सरकार जरी शेतकऱ्याला मदत करत असलं तरी एका विशिष्ट घटकाला त्यामधून मदत हे व्हायची पण आम्ही हे बाजूला सारलो आणि मग सर्व घटकाला यातून न्याय मिळाला पाहिजे सर्व घटकाला मदत झाली पाहिजे यासाठी मराठवाडा पॅकेज हा हे आम्ही आणलं आणि कॅबिनेट समोर हा विषय घेऊन गेलो आणि जालना जिल्ह्याची निवड या मराठवाडा पॅकेजमध्ये आम्ही केली यामध्ये दोन गाई एका शेतकऱ्याला दोन म्हशी आणि जवळपास वीस बकऱ्या दोन बोकड अशा प्रकारचा मराठवाडा पॅकेजमध्ये आपण जालन्याची निवड केली आणि आता ती निवड करून शेतकऱ्याला ते जनावरं वाटप करायची आता पूर्ण संधी किंवा वेळ आहे या ठिकाणी आता आलेली मला असं वाटतं की या माध्यमातून शेतकरी गायी घेऊ शकल शेतकरी महेश घेऊ शकल शेतकरी बकऱ्या घेऊ शकल आणि या माध्यमातून हे घेतल्यानंतर एक आर्थिक उन्नती किंवा त्याच्या परिवाराला एक थोडासा आधार या गाई म्हशीच्या दुधाच्या माध्यमातून बकऱ्यांच्या माध्यमातून निश्चितपणे मिळू शकेल असा विश्वास माझ्या मनामध्ये आणि मुळामध्ये सरकारने यामध्ये ही योजना आखताना पन्नास टक्के त्यातलं अनुदान शेतकऱ्याला दिलं जाणार आहे एका गायीसाठी आपण पन्नास हजार रुपये देतो उदाहरणार्थ गायीचे वाहतूक करण्यासाठी पाच हजार रुपये तर पंचावन्न हजारापैकी त्याला पन्नास टक्के शासन ते सबसिडी भरणार आहे त्यामुळं पन्नास टक्क्यामध्येच त्या गायी असतील म्हशी असेल किंवा बकऱ्या असेल त्या शेतकऱ्यांच्या घरात येणार आहे आणि एक मोठा हातभार या पॅकेजच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याला या ठिकाणी लाभणार आहे एक मोठं अचीवमेंट एक मोठी सुरुवात या राज्यामध्ये आम्ही या ठिकाणी केलेली आहे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब माननीय जानकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये निश्चितपणे भविष्यकाळामध्ये आता हा पहिला जिल्हा पायलेट जिल्हा आम्ही निवडला भविष्य काळामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये ही योजना राबवण्याचा आमचा मनोदय या ठिकाणी आहे अर्जुन जी गाई आणि म्हशी हे दूध देणारी जनावर आहेत त्यांचं एक वेगळं तुम्ही सांगितलं खूप छान पण कुक्कुटपालन आणि अंडी उत्पादन वाढवायचं या या ले ले। या तर यासाठी शासनाचं कसं अनुदान पद्धती आहे किंवा कशी मदत पद्धती आहे यामध्ये आम्ही सोळा जिल्हे आता आदिवासी जिल्हे निवडलेले आहेत आमचा हेतू यामध्ये आहे की एकतर आदिवासी लोकांना काम मिळालं मिळालं पाहिजे रोजगार निर्माण झाला पाहिजे त्यामुळे तर आम्ही यामध्ये पन्नास टक्के अनुदान आणि जवळपास बावीस ते पंचवीस कोटीपर्यंत यामध्ये अनुदान देऊन आपण आदिवासी भागामध्ये मग त्यामधून मग अंगणवाड्या असतील बाकी शाळा असतील या त्यांना कोंबड्या कोंबड्याचे पिल्ले देऊन त्यांनी अंडे आम्हाला द्यावेत अशा प्रकारची योजना आम्ही कुक्कुटपालनच्या माध्यमातून राज्यामध्ये राबवणार राबवतो आणि त्यामुळं जवळपास पंचवीस कोटी रुपये हा या वर्षीपर्यंतचा आमचा खर्च त्यामध्ये होणार आहे त्यामुळं अनेक लोकांना रोजगार यातून उपलब्ध होऊ शकणार आहे या पशुसंवर्धन आणखीन कुक्कुटपालन या दोन्ही गोष्टींमध्ये ज्या योजना आहेत त्याचं जास्ती फोकस असा विशिष्ट एरियावरती आहे कुठला मराठवाडा आणि विदर्भ असा पण निवडलेला आहे का संपूर्ण महाराष्ट्र आहे का कसं नाही विदर्भ आणि मराठवाड्यामध्येच हे प्रमाण मोठ्या प्रमाणात असणार आहे पन्नास पन्नास टक्के भागीदारी शेतकऱ्या केंद्र सरकारचे पन्नास टक्के राज्य सरकारचे पन्नास टक्के किंवा जो लाभार्थी त्याचे पन्नास टक्के मागासवर्गासाठी पंच्याहत्तर टक्केचं अनुदान आहे मग त्यामुळं अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये यातून रोजगार निर्माण होऊ शकतो विशेषतः आदिवासी लोकांमध्ये या गोष्टीचं मोठ्या प्रमाणामध्ये आपण फायदा लोकांना मिळू शकेल त्यांना रोजगार मिळू शकेल या दृष्ट्यातून कुक्कुटपालनामध्ये आपणही आपण ही राबवतो म्हणजे एवढ्या गेल्या सत्तर वर्षामध्ये जो अनुशेष आपण काही ठिकाणी बाकी ठेवलेला आहे काही जे अविकसित भाग आहेत किंवा जिकडे कमी फोकस झालेला आहे शा सरकारचा अशा ठिकाणी आपण जास्ती केंद्रित केलेलं आहे नाही कुठल्याही सरकार असेल कुठल्याही सरकारचा हेतू लोकांना रोजगार लोकांना न्याय मिळवून संदर्भातला असतो याही सरकारने अशाच पद्धतीचा सा सामान्य लोकांना विशेषतः आदिवासी असतील मागासवर्गी असतील अशा लोकांना प्राधान्य देऊन अनुदानामध्ये अनुदानामध्ये जास्तीची वाढ करून या अशा लोक घटकाला आपण न्याय देण्याची भूमिका घे मोठ्या प्रमाणात घेतलेली आहे मला असं वाटतं की यातून मोठ्या घटकाला न्याय मिळू शकाल गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना ही काय आहे किंवा गोमा गोशाळांना आपण अर्थसहाय्य कशा पद्धतीने देतो नाही काय झालं राज्य सरकारने आता गायीच्या संदर्भामध्ये एक वेगळा कायदा केलेला आहे आता भाकड जनावरं हे आपल्याला विकता येणार नाहीत किंवा भाकड जनावरं आपल्याला कापता येणार नाहीत अशा प्रकारचा राज्य केंद्र सरकारने राज्य सरकारने कायदा केलेला आहे त्यामध्ये आता भाकड जनावरचं करायचं का हा एक प्रश्न निश्चितपणे शेतकऱ्यासमोर होता आणि सरकारसमोर होता यामधून ही योजना जन्माला आली आता आम्ही अनेक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अशा पद्धतीनं गोशाळा उघडणार आणि गोशाळेला आपण अनुदान देणार आहेत आणि त्या मग त्या गोशाळेमध्ये ही भाकडं जाणारं मग त्यात गाई असतील बैल असतील हे त्या ठिकाणी पाळले जाणार आहेत आणि सरकार सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनुदान म्हणून त्या गौशाळेची निवड त्या ठिकाणी करणार आहेत जसे जसे अर्ज आमच्याकडे आता यायला सुरुवात होईल तशा सर्व जिल्ह्यामध्ये मुंबईचा हा भाग सोडून बाकी सर्व ग्रामीण जिल्ह्यामध्ये आपण ही योजना राबवणार आहोत दुग्धोत्पादन या सरकारच्या तीन वर्षामध्ये आणि आधी असा काही फरक होता तुमच्या अनु अनुदानांमुळे तुमच्या प्रयत्नांमुळे तुम्ही दुग्ध उत्पादन कसं वाढलं आहे काय सांगू शकाल तुम्ही मुळात एक लक्षात घ्या की दुग्धाचा फायदा डायरेक्ट शेतकऱ्याला होतो आम्ही एका वर्षामध्ये तीन वेळेस दुधाची वाढ केली पहिला टप्पा दोन रुपयाचा पहिल्या क्वार्टरमध्ये दुसऱ्या क्वार्टरमध्ये पुन्हा दोन रुपये पु पुढच्या क्वार्टरमध्ये पुन्हा दोन रुपये म्हणजे एकंदर एका वर्षामध्ये आम्ही सात रुपयांनी ही वाढ केलेली आहे माझं चॅलेंज आहे कोणत्याही सरकारने एका वर्षामध्ये सात रुपयाची दुधाची दरवाढ ही या ठिकाणी केलेली नाही आम्ही यातला डायरेक्ट फायदा शेतकऱ्याला व्हावा यासाठी ही दूध दरवाढ या ठिकाणी केली आणि त्यामुळं मला असं वाटते की सर्वांनीच ही दरवाढ काही जर संस्था सोडल्या तर सर्वांनी ही दरवाढ या ठिकाणी पाळलेली आहे आणि त्याचा थेटपणे फायदा शेतकऱ्याला झाला आहे अर्जुन जी कामधेनू ग्राम योजना आणखी चारायुक्त शिवार या योजना एक मुलात योजना आधीपासूनची होती कामधेनू योजना ही मागच्या सकाळच्या काळातली पण तो आम्ही ती कंटिन्यू केलेली आहे चारा जलयुक्त चाऱ्यामध्ये सुद्धा ही योजना सुद्धा आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतो लोकांना यातला हेतू असा आहे की जनावर शेतकऱ्याच्या जनावरला चारा, चारा मिळाला पाहिजे त्यावर काही अनुदान देऊन आम्ही ते शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न करतो पण चारायुक्त शिवार योजना अंमलात आहे आता शंभर टक्के आम्ही आणतो अंमलात आहे पण त्याचा अनुभव कसा सांगाल म्हणजे तुमच्या पर्सनल ऑब्झर्वेशनमधून शेतकऱ्यांच्या जीवनमानात काही त्यांनी फरक पडतो आहे किंवा पडू शकेल खूप जास्त असं मुळामध्ये हे निगडीत आहे शेतकऱ्यांच्या जनावरांशी दुधाळ जनावर, जनावर हो। यामध्ये आम्ही काय केलं असेल तर आता एक लक्षात घ्या की एन डी बी सारखी संस्था समोर हो येते राज्यातले नऊशे सत्तावन्न नऊशे पस्तीस गावं त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहेत नऊशे पस्तीस गावामधून ते दूध संकलन करणार आहेत आणि मग तो सत्तावीस रुपयाचा भाव एन डी बी हा शेतकऱ्याला देणार आहे एन डी बी आल्यानंतर रूट जे आमचे पहिले ते रूट ते घेणार दूध कलेक्शन करणार आणि आता शाश्वत दूध आता दूध आपलं वापस जाणार नाही सरकारने दूध आपलं आता फेकून द्यायचं काम पडणार नाही आणि त्यामुळं आता आता आपल्याकडे एन डी बी एन डी बी ही संस्था दूध घ्यायला तयार आहे आणि ती सरकारने ठरवून दिलेल्या दरामध्ये घेऊन द्यायला तयार आहेत त्यामुळं आता हे एन डी एक लोकांचं दूध तुम्ही अजून दुधाच्या धंद्याकडे उतरा अशी संस्था आपल्यासमोर या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी आलेली आहे आणि त्यातून मला असं वाटतं की आता राज्यातल्या दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा विश्वास निर्माण झाला विशेषतः मराठवाडा आणि विदर्भामध्ये ज्या विद दोनशे दोनशे सदतीस पस्तीस गावामध्ये हे गाव त्यांनी दत्तक घेतलेत एन डी आणि त्यामध्ये ही योजना हो अत्यंत प्रभावीपणे राबवली जाणार आहे अर्जुन जी महाराष्ट्र हे असं राज्य आहे देशातलं की ज्याला जवळजवळ सातशे किलोमीटरचा सा समुद्रकिनारा लाभलेला आहे म्हणून मत्स्य व्यवसाय हा या राज्यात नेहमीच प्रॉमिनंट राहिलेला आहे तर मत्स्य व्यवसाय विकास या तीन वर्षामध्ये त्याचा एक कसा आढावा घ्याल तुम्ही तुमच्या कारकिर्दीत आणि मत्स्य व्यवसायामध्ये खरंच तुम्हाला सांगतो की आपलं राज्य प्रगत राज्य आहे आणि त्यामुळे मला असं वाटलं की फार काही गरज या विषयावर जावं असं अगोदरच्या राज्याकर्त्याला वाटलं नाही आणि इतराला कोणाला वाटलं नाही Uh, सुदैवाने आपल्याकडं राज्यातला खूप मोठा समुद्र किनारा आहे खूप मोठा समुद्र आपल्या बाजूला आहे त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रमाणामध्ये मासेमारी होऊ शकते पण तो राज्याला कधी गरज वाटली नाही या बाबीची जसं चाललं आहे तसं जखून दिलं पण तो आता राज्याने गेस कल्चर आणलं राज्याने नीलक्रांती योजना आणली नील क्रांती योजनेच्या माध्यमातून मी तुम्हाला अत्यंत दाव्याने सांगू इच्छितो की नीलक्रांती योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे आता मत्स्य उत्पादन प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाढणार आहे अगोदर आम्ही जिरा द्यायचो आता बटोकली द्यायला लागलो आता मत्स्य बीज केंद्र तयार केले मत्स्य बीज केंद्र तयार करण्याच्या माध्यमातून आपण शेतकऱ्याला पण छोट्या छोट्या शेतताऱ्यामध्ये त्यांनी बीज टाकावेत त्यांनी आपल्या आपल्या भा भागामधल्या तलावामध्ये बीज टाकावेत मोठ्या तलावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बीज निर्माण करून ते टाकावेत त्यामुळं मी माझा दावा आहे की अपेक्षा दुपटीने उत्पन्न या नीलक्रांती योजनेच्या माध्यमातून आता या ठिकाणी आपलं वाढवू लागलेलं आहे राज्य आता प्रॉन्समध्ये राज्य खेकड्यामध्ये राज्य शिपल्यामध्ये या सर्व बाबीमध्ये राज्य आता चांगल्या प्रमाणामध्ये पुढं जाऊ लागलेलं आहे आणि मला असं वाटतं की मत्स्यामध्ये एक चांगली प्रगती या ठिकाणी आपण केलेली जेटी बांधणं बंदरं बांधणं त्यांना सुविधा देणं या सर्व बाबी या ठिकाणी आपण करतो यामध्ये माननीय गडकरी साहेबांनीसुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मदत आम्हाला या बंदरं बांधण्यासाठी या ठिकाणी ते पुढाकार त्यांनी पुढाकार घेतला ते पुढं येत आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनसुद्धा आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये जेटी बांधण्याचं काम त्या ठिकाणी बंदराचा विकास करण्याचं काम त्यामुळे मला असं वाटतं की काही दिवसामध्ये काही वर्षामध्ये आपलं राज्य मत्स्य उत्पादनामध्ये देशामध्ये नंबर एकचं राज्य होऊ शकेल अर्जुनजी आर के व्ही वाय ह्या संस्थेतर्फे कुठल्या योजना आहेत म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजना तर त्यांच्या काही वेगळ्या योजना आहेत आपल्यासाठी नाही यामधून आर के व्हीमधून आता लोकाला आपण सांगतो की तुम्ही या योजनेचा फायदा घ्या आर के व्हीमधून आपल्या लोकाला फायदा देऊ शकतो आता जसे जसे प्रस्ताव आपल्याकडे येतील त्या माध्यमातून आता मनरेगाच्या माध्यमातून समजा आता वसुल उद्योगाच्या बाबतीमध्ये आपण मनरेगाच्या माध्यमातून या विषयावर आपण जाऊया माझ्याकडे तोही विभाग आहे आता आपलं राज्य कापूस उत्पादन करणारं का राज्य आहे आणि मग ज्या भागामध्ये कापूस उत्पादन होतो त्या भागामध्ये आमच्या सरकारचा हेतू असा आहे की त्याच भागामध्ये उत्पादित कारखाने निर्माण झाले पाहिजेत त्या भागामध्ये कापसापासून कापडापर्यंत कापसापासून कापडापर्यंत हे कारखाने टेक्स्टाईल पार्क निर्माण झाले पाहिजेत हा हेतू आमचा आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की आता या संदर्भामध्ये की जे काही आम प्रस्ताव आमच्याकडे या ठिकाणी येतील त्या प्रस्तावाच्या माध्यमातून निश्चितपणे विचार केला जाईल लोकाला या ठिकाणी आपण निश्चितपणे मोठे कारखाने टाकण्यासंदर्भामध्ये आपण या ठिकाणी मदत करतो टेक्स्टाईल पार्क टाकण्यामध्ये मदत करू लागलेले आहे सरकार म्हणून आपण मदत त्यांनाही करू लागलेलो आहेत त्यामुळे जे जे प्रस्ताव आर की व्हिच्या माध्यमातून येतील मग ते रेशीम शेतीच्या बाबतीत असतील कापसाच्या संदर्भात असतील किंवा इतर फिशिंगच्या संदर्भात असतील या सर्व संदर्भामध्ये निश्चितपणे या माध्यमातून निर्णय घेऊन शेतकऱ्याला मदत केली जाणार आहे रोजगार निर्मिती हा देशाचा संपूर्ण महत्त्वाचा प्रश्न आहे गेल्या काही वर्षांपासून तर त्यासाठी बंद पडलेल्या कंपन्या आपण नांदगाव पेठमध्ये स्थलांतरित करतोय तर ते नक्की काय स्थलांतर आहे आणि कसं नाही मुळामध्ये काय झालं काही भागातल्या शोधगिरण्या बंद पडल्या कापड गिरण्या बंद पडल्या आपण उदाहरणार्थ मुंबईचं धरू मुंबईच्या कापड गिरण्या आता बंद झाल्या आणि तिथं वसाहती उभा लागल्या मग सरकारने असं ठरवलं की बाबा अमरावती नांदगाव त्या भागामध्ये आपण सर्व सुविधा तिथं दिल्या पाहिजेत आणि मग त्या लोकाला आम्ही आव्हान केलं की तुम्ही तिकडे या mm -hmm. तुम्ही नांदगाव तुम्हाला काय फॅसिलिटीज पाहिजे असेल इन्फ्रास्ट्रक्चरपासून तर बाकी सवलतीपासून तर या सर्व सवलती आम्ही त्या भागामध्ये उपलब्ध करून देऊ लागलो ब्रँडेड कंपन्या रेमंडपासून तर या सर्व कंपन्या त्या भागामध्ये आता येऊ लागलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की एक मोठं हब त्या ठिकाणी टेक्स्टाईलचं मोठं हब त्या ठिकाणी तयार होऊ पाहतं या राज्य सरकारच्या कारकिर्दीमध्ये आणि माझं आव्हान या कार्यक्रमाच्या माध्यमातून या सर्व लोकांनी तिकडे यावं आम्ही तुम्हाला वाटेल त्या सुविधा तुम्ही ज्या मागाल त्या सुविधा उद्योगासाठी रोजगार निर्मितीसाठी त्या सर्व सुविधा आम्ही तुम्हाला द्यायला तयार होतो राज्याच्या आर्थिक एकंदर जे संरचना आहे त्याच्यामध्ये वस्त्रोद्योग ही खूप महत्त्वाची भूमिका बजावतो हा मुळा तर... मुळामध्ये नंबर दोनचा हा भूमिका निभावणारा हा भाग आहे एक लक्षात घ्या की राज्यामध्ये रेशीमला प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी आहे परंतु आता मी ज्या जिल्ह्यातून आहे त्या जिल्ह्यामध्ये रेशमचं उत्पादन आपल्या तर नंबर एकचं होणार आहे तुतीचं उत्पादन तुतीच्या माध्यमातून आपण तुतीवर किडे पालतो आणि त्यातून आपण रेशम कोष निर्माण करतो आता राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला आम्ही आव्हान करू लागलो आहेत की तुती एकच उत्पादन कोश एकच पीक असं आहे की हे पीक वर्षातून तुम्ही सहा ते सात वेळेस घेऊ शकता एका एकरमध्ये जवळपास अडीच लाखापर्यंतच्यापेक्षाही पुढचं उत्पन्न काढणारे शेतकरी माझ्यासमोर या ठिकाणी आहेत त्यामुळं कमी पाण्यावर आता हवामान बदललं आता प्र पर, परिस्थिती बदललेली आहे पावसाचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये कमी पाण्यावरती येणारे पीक हे तुतीचं आहे तुतीचं झाड कमी पाण्यावरती येतं आणि तुतीचा पाल्यावर कोश त्या आळ्या निर्माण होतात आणि त्यातून वर्षातून चार कमीत कमी कितीही शेतकरी कसा जरी असला तरी तो चार पीक वर्षातून घेऊ शकतो माझी आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्या विनंती आहे की आपण रेशीम शेतीकडं वळलं पाहिजे आणि रेशीम शेतीला प्रचंड वाव आहे आपल्या देशामध्ये दे, मग येवला असेल पैठण असेल आपल्यामध्ये जिथं मग ज्या ज्या ठिकाणी सिल्कच्या साऱ्या तयार होतात त्या सर्व ठिकाणी आपण रेशम हे चायनाहून आपण आयात करतो तर आपल्याच देशात रेशम तयार झालं आपल्या देशातल्या देशा रेशमचा धागा देशा प्रचंड लंबा आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या देशातलं हे चांगलं आहे आणि आता आम्ही या सरकारने निर्णय घेतला की या या विषयावरती प्रचंड काम केलं पाहिजे म्हणून जा या या आपल्या राज्यातली पहिली बाजारपेठ रेशमची बाजारपेठ आज लोक कोश उत्पादन करतात कोश उत्पादन केल्यानंतर लोकाला बेंगलोरला कोश विकायला जावं लागतं मग बेंगलोरला केस कोश विकायला गेल्यानंतर मग तो पैशाची प्रॉब्लेम होतात व्यापारी इथं लुटण्याचा प्रयत्न होतो त्यामुळं एक बाजारपेठ आपल्या राज्यामध्ये असली पाहिजे आणि अशा प्रकारचा प्रस्ताव हो, मी तयार केला तो माननीय केंद्र त्या ठिकाणी कॅबिनेटने क्यादि त्या प्रस्तावाला हो, मान्यता दिली आणि सहा कोटी रुपये खर्च करून जालन्यामध्ये पहिली रेशमची बाजारपेठ आता आम्ही तयार करत आहोत राज्यातल्या शेतकऱ्यासाठी अत्यंत दिलासा देणारी ही बातमी आहे दिलासा देणारा हा प्रसंग आहे राज्यातली पहिली रेशम कोस जालन्यामध्ये तयार या ठिकाणी होत आहे त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली त्याला सर्व आता काही दिवसामध्ये त्याच्या कामाला का सुरुवात होणार आहे त्यामुळं एक रेशम एक चांगल्यामध्ये उत्पादन आपल्या राज्यामध्ये होऊ शकेल आणि त्यातून शेतकऱ्याचा उन्नती होऊ शकेल अशा प्रकारची मला खात्री आहे वस्त्रोद्योग विभागाची महत्त्व तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने विशद करून सांगितलं त्यांनी ओळखल्यात विशेषतः तर याच्यामध्ये एक आणखीन काही वाढ या व्हावी यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी सुरेश हळणकर यांची काही एक समिती नेमली आपण त्यांच्या अध्यक्षतेखाली तर त्याबद्दल कसं तुम्ही सांग नाही त्या समितीचे सर्वच्या सर्व जे ठराव आहेत किंवा त्यांच्या ज्या सूचना आहेत त्या सूचना आम्ही निश्चितपणे या ठिकाणी पालन करणार आहोत आणि सुरश हळवणकर आमच्या सहकार्यात आणि त्यांनी अत्यंत उप्यु उपयुक्त अशा या संदर्भातल्या सूचना केल्यात आता शेवटी इचलकरंजीमध्ये खूप मोठी भिवंडी असेल मालेगाव असेल या सर्व भागामध्ये हातमाग आणि हातमागावर काम करणारा मोठा वर्ग या त्या त्या ठिकाणी आहे त्यामुळं त्या लोकाला कशी त्यांची उपजीविका वाढेल त्यांना ज्या ज्या समितीने शिफारशी केल्यात त्या सर्व शिबा शिफारशी स्वीकारून त्या भागातल्या नागरिकाला निश्चितपणे मदत केली जाईल मत्स्यव्यवहासंबंधी एक प्रश्न होता डोक्यामध्ये तो विचाराच राहिला तलाव तेथे मासळी हा एक काय उपक्रम आहे नाही असा पश्चिम बंगालमध्ये कसं आहे पश्चिम बंगालमध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या घरासमोर एक असा छोटासा पांड आहे तयार केलेला तो शेतकरी त्या याच्यामध्ये बीज सोडतो आणि वर्षभर मासे खात असतो त्यातून ही कल्पना आमच्या डोक्यात आली की मग तो एक पॉंड इतक्या पूर्ण परिवाराला मासे पुरत असेल तर मग आपण आता राज्यामध्ये शेततळ्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढतं मग अशा शेततळ्यामध्ये आपण राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या मदतीनं काही बीज आपण त्याला पुरवता येतं का आणि मग अशा पद्धतीनं आम्ही कळवंची या गावामध्ये मागच्या वर्षी काही थोड्या प्रमाणामध्ये आम्ही अशा प्रकारच्या राज्य सरकारच्या माध्यमातून मी आणि जानकर साहेबांनी असे काही बीज पुरवले आणि त्यातून थोडाफार नाही शंभर टक्के आला रिझल्ट पण थोडाफार रिझल्ट येईल आता भविष्यकाळामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाझर तलाव आहेत ज्या ज्या ठिकाणी बारामाही पाणी साचू शकतं किंवा आठ महिने पाणी साचू शकतं अशाही तलावामध्ये त्या गावाच्या लोकांसाठी आम्ही फिश देणार आहोत बीज देणार आहोत आणि त्या माध्यमातून लोकांना फिश सहज उपलब्ध होऊ शकेल अशा प्रकारची योजना आहे तुमच्या तिन्ही चारही विभागांमध्ये पोर्टफोलिओजमध्ये तुम्ही ज्या नवीन नवीन योजना आणताय त्याला एकंदर राज्यातल्या शेतकऱ्यांकडून किंवा तुम्हाला प्रतिसाद कसा आहे काही एक ट्रेंड बनलेला असतो शेतकऱ्यांचा बिझनेसचा तो तुम्ही बदलवायला लागलात तर त्याचा कसं पद्धतीने त्यांना ते घेतात असं एक नाही मुळामध्ये दुधाला भाव एका वर्षात तीनदा वाढवून दिल्यानंतर दुधाकडं लोकांचा कळ वाढला हे वास्तव आहे त्यामुळं दूध हे निश्चितपणे शेतकरी आता दुधाच्या धंद्याकडं वळू लागले आहे पुन्हा एकदा रेशमच्या बाबतीमध्ये बसवण्याच्या बाबतीत तुम्हाला हे बोललो की रेशमच्या बाबतीतसुद्धा लोकांपर्यंत आम्ही जागृती करतो की तुम्हाला चार पीक पाच पीक घेता येईल भाव चांगला मिळणार आहे बाजारपेठ आपल्याकडं व्हावं लागली त्यामुळं पहिल्यांदा राज्यामध्ये एवढं क्षेत्र तुतीचं शेतकऱ्यांचं हे वाढलेलं आहे हे वास्तव कोणालाच नाकारता येणार नाही ते त्यामुळं त्याही क्षेत्रामध्ये प्रगती होऊ लागली फिशमध्ये प्रगती होऊ लागलेली म्हणजे पहिल्यापेक्षा दुपटीनं आम्ही वाढ फिशची केलेली आहे त्यामुळं या सर्व क्षेत्रामध्ये टप्प्याटप्प्याने फार मोठ्या प्रमाणामध्ये अमूलाग्र बदल घडवू लागलेला आहे आणि याचा थेटपणे फायदा शेतकऱ्यालाच आहे खोतकर साहेब दुग्ध विकास म्हटलं की महाराष्ट्रातल्या कोणाच्याही डोळ्यापुढे पश्चिम महाराष्ट्र येतो मराठवाडा आणि विदर्भ हा लोकांच्या डोळ्यापुढे येऊ शकेल का आणि कधी येईल मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे पण तरीही पुन्हा सांगतो मी की हे वास्तव आहे हो की मराठवाडा आणि विदर्भ दुधाच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात माग राहिलेला आहे राज्यातलं जवळपास ऐंशी टक्क्यापेक्षाही पुढचं दूध हे पश्चिम महाराष्ट्रातून येतं मग त्यामध्ये पुणे असेल कोल्हापूर असेल अहमदनगर असेल सातारा सांगली असेल या जिल्ह्यातलं दूध हे मग राज्याला मुंबईपासून तर पुण्यापासून तर या सर्व राज्याला दूध पुरवठा होतो मग त्यासाठी तर आम्ही मराठवाडा पॅकेज या नावाची योजना हो आपल्याला राज्यामध्ये दोनशे सत्तर लाख लिटर दूध या ठिकाणी आपल्याकडे निर्माण होतं त्यामध्ये जवळपास एकशे त्रेपन्न लिटर दूध हे असंघटित माध्यमातून आपल्याला जमा होतं आणि एकशे सतरा लाख लिटर दूध हे जम आपण बघतो की एक टक्का शासन खरेदी करतं एकोणचाळीस टक्के सहकार खरेदी करतात आणि साठ टक्के हे खाजगी संस्था या ठिकाणी खरेदी करतात साठ टक्के त्यामुळं खाजगी संस्थांचा वाटा मोठा आहे त्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास वीस लाख लिटर दूधच्यापेक्षा जास्त होत असेल नगरमध्ये सतरा लाखपेक्षा लिटरपेक्षा जास्त दूध होत असेल कोल्हापूरमध्ये पंधरा लाख लिटरपेक्षा जास्त दूध तयार होत असेल या तुलनेमध्ये मराठवाडा जर बघितला तर औरंगाबाद जर सोडलं तर कुठंच नाही त्यामुळं ही महाटवाडा पॅकेज ही योजना आपण या ठिकाणी आणलेली आणि महाटवाडा पॅकेज ही योजना आल्यानंतर अनेक जिल्ह्यातून मागणी आता या ठिकाणी येऊ लागली आणि त्यामुळं आता शेतकऱ्यांच्या पाठीमागं शासन खंबीरपणे या ठिकाणी या दुधाच्या योजनेच्या संदर्भामध्ये उभा राहत आहे फक्त उभा राहत नाही तर त्यामध्ये पन्नास टक्के अनुदान सरकार या ठिकाणी निश्चितपणे देऊ पाहत आहे आणि त्या लाभार्थ्यांची निवड योग्य लाभार्थ्यांची निवड जे प्रशिक्षित आहेत ज्यांना खरंच निकळ आहे ज्यांना खरं दुधाची आवड आहे जे फक्त लाभापुरत्याही गायी घेणार नाहीत लाभापुरत्या म्हशी घेणार नाहीत लाभापुरत्या बकऱ्या घेणार नाहीत अशा लोकांची अत्यंत चांगल्या पद्धतीनं निवड यामध्ये करणार आहोत मला असं वाटतं की येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये मराठवाडा हा स्वयंपूर्ण आणि निश्चितपणे इतर भागामध्ये दूध या ठिकाणी निर्यात करू शकेल अशा प्रकारचा प्रदेश मराठवाडा आणि विदर्भ होऊ शकेल फार मोठा तिकडल्या शेतकऱ्यांना एक हातभार मिळाली आहे एका व्यवसायामुळं आणि तुमच्या स्वप्नातलं महाराष्ट्रातलं जे इम्बॅलन्स थोडासा आहे तो मिटू शकेल आमचा पुरेपूर प्रयत्न राहील की मराठवाड्यामध्ये हा दुधाचा धंदा विदर्भामध्ये हा दुधाचा धंदा वाढला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला याबाबतीचा फायदा होऊ शकेल पशुसंवर्धनामध्ये मध्य प्रदेशमधली एक कुठली विशिष्ट महागडी अशी ती कोंबडी आहे ज्याचं आपण मध्ये खूप प्रोत्साहन देतो तो शेतकऱ्यांना पाळण्यासाठी तर ते आपलं आहे महत्त्वाचं एक उद्दिष्ट शेतकऱ्यांना पशुसंवर्धन करायला नाही एकंदर कुक्कुट पाळणावरच खूप मोठ्या पद्धतीनं जसं आंध्रावर होतं आंध्रा सरकारने जसं घराघरामध्ये कोंबड्या दिल्या घराघरामध्ये कोंबड्या देऊन आता आंध्रामुळं काय झालं की घराघरात कोंबड्या असल्यामुळं अंडे हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या महाराष्ट्रात येणाऱ्या अंड्यापैकी जवळपास नव्वद टक्के माझ्या माहितीप्रमाणे मी चुकत असेल किंवा कमी जास्त असेल परंतु बहुतांश बहुतांश बहुता अंडे हे आंध्रामधून येतात त्यामुळं आपल्या भागातल्या पी पी पीच्या माध्यमातून काही योजना आपल्याला राबवता येतात का या संदर्भातला आम्ही विचार केला आणि त्या माध्यमातून राज्यातल्या शेतकऱ्याला कुक्कुट संदर्भामध्ये प्रोत्साहन देऊन त्यांनाही मदतीची भूमिका आपण घेतलेली आहे पण शेतकऱ्यांची नवीन पिढी जी आहे एक ती कदाचित शिक्षित असेल ती मुलं वडिलांपेक्षा जास्ती शिकलेली असतील तर त्यांना ह्या सगळ्या तुमच्या जा योजना जास्ती तुम्हाला श्रम घ्यायला लागतात त्यांच्यापर्यंत पोचायला किंवा त्यांच्या त्यात रुजायला हो बघा एक पाच सात वर्षापूर्वी असं म्हणता येत होतं की नवीन मुलं आहेत हे नवीन मुलं शेतीपासून दूर चालले त्यांना शेतीतला काही करत नाही पण तो माझा अनुभव आहे मी फिरणारा कार्यकर्ता आहे की आत्ताची हल्लीची जी पिढी मी बघतो ही पूर्णपणे जे नोकरी नाहीत ते शंभर टक्के मुलं अत्यंत चांगल्या पद्धतीमध्ये शेती या ठिकाणी करू लागलेले आहेत मी माझ्या भागता भागात बघतो आमचं नाशिक सोडल्यानंतर द्राक्षे कुठंच येत नव्हते पण तो जालन्यामध्ये सुद्धा आता फार मोठ्या प्रमाणात द्राक्षाच्या बागा झालेल्या आहेत एका एक गावामध्ये जवळपास हजार एकरच्या पुढची द्रांशाची बागा आहे आमच्या भागामध्ये भागा त्यामुळं आता नवीन आणि हे सर्व ही तळी जी उचलली हे नवीन पोराने उचललेली त्यामुळं नवीन क्षेत्रामध्ये पालनामध्ये असेल मत्स्यपालनामध्ये असेल रेशीममध्ये असेल या सर्व क्षेत्रामध्ये दूधपालनामध्ये दुधामध्ये असेल या सर्व क्षेत्रामध्ये नवीन पिढी फार चांगलं आशादायक क्षेत्र उभा करू पाहत आहे हे मी बघतो आहे अर्जुन जी आपला हा कार्यक्रम का महाराष्ट्रावर शेतकऱ्यांच्या घरात पाहिला जातो आहे शेतकऱ्यांची नवीन पिढी ज्याचा आपण उल्लेख केला जीन घालणारी जी पिढी आहे जीन टी शर्ट घालणारी पिढी असं विनोदाने म्हणतो आपण त्याला तर ही सगळी लोकं आपला कार्यक्रम बघतात तर त्यांना तुम्ही काय आवाहन कराल तुमच्या या तिन्ही पोर्टफोलिओच्या दृष्टीने उरलेल्या दोन वर्षात कशा पद्धतीने काम करायचं आहे या सगळ्या दृष्टीने बघा मी तरुण बांधवांना विनंती करणार आहे की जेवढ्या देशातल्या राज्यातल्या क्रांत्या झाल्या त्या सर्व या देशात आणि राज्यामध्ये तरुणाने क्रांत्या केलेल्या आहेत याही क्षेत्रामध्ये तुम्हाला आणि तुम्हालाच क्रांती करावी लागणार आहे आणि मला खात्री आहे मी तरुण आहे मला खात्री आहे की या दे राज्यातला तरुण या तिन्ही क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती करू शकतो जय महाराष्ट्र धन्यवाद तुम्ही इथे आला स्टुडिओमध्ये आणखीन पशुसंवर्धन आणखीन व्यवसाय आणखीन वस्त्रोद्योग यासंबंधी आपल्या मनातल्या सगळ्या प्रश्नांना उत्तर दिलीत त्याबद्दल धन्यवाद पुन्हा असेच भेटूया नमस्कार नमस्कार वाटलं नव्हतं जिंदगीच्या सांजला नवी पहाट उजडल तुफान आलं पायाखालची प्रेमाची माणसं गेली, गेली। सुरकुतलेले चेहऱ्यावर पुण्यांदा हसू फुटल वाटलं नव्हतं वाटलं नव्हतं माझ्या थरथरणाऱ्या हातात एवढी ताकद चाळीस वर्ष जो जिमिनीचा मोबदला मिळाला नव्हता तो आता मला या सरकारमुळं मिळाला मी लाभार्थी होय हे माझ सरकार